लगा। फोन उचल, फोन उचल, फोन उचल बजा। ए नाम्या, फोन कट कर आधी, फोन कट कर। 17-60 वेळा फोन करतेस, काय झालंय तुला? काय एवढं महत्वाचं काम आहे तुझं? मी काय बोलतोय, मी जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय, तू वाईस जरा माझा मॉल सांभाळ। ए अरे मला काय काम नाही ते वय, मला हरभऱ्याला पाणी पाजा जायचंय मुलांकीत, सांगाय लागलाय मला। ए बचा बचा बचा, ऐक ना, लगा दोस्तासाठी एवढं पण नाही करणार का? अरे लय लय महत्वाचं काम आहे माझं। नाही तुझं एवढं काय महत्वाचं काम आहे मला सांगच, गल्ला सोडून चाललायस ते? अरे ते म्या मंजूकडे क्लासला शिकायला चाललोय। काय गुडघ्या बिडग्या पडला असं काय तू? कसा पडलाय तुला कोणी? त्या मंजूच्या नादी लागून पाकच कामात ना गेलेस लगा तू। तुला सांगतो तुझ्या नादी लागून कस एक दिवस वाट लागल तुझी, देवाना अक्कल वाटली तेव्हा काय फिरायला गेल तस वैर तू हा अशा गोष्टी करायला लागलास ते। ए बाजा हे बघ, तुझी बॉडी आहे म्हणून घबरातो मी, नाही तर दाखवलं असतं तुला। मला एवढं बोलतोस, त्या डॉक्टरला बोलून दाखव की। डॉक्टरांचं नाव घेऊ नको, आधीच सांगतोय, नाही दातोस पाडीन तुझं एका पुकीतच। डॉक्टरांना बोलायचं काय काम आहे रे? हा ते काय तुझ्यासारखं मंजूच्या मागे येणं नाही झालं तर? म्हणजे तुला अजून माहित नाही तर कशाबद्दल? डॉक्टर बी जातात मंजूच्या क्लास मध्ये शिकायला। काय आम्ही आधी चाललोय, वाईस जरा थांब। नाम्या माघार फिर, अरे मला जायचं हरभऱ्याला पाणी पाजायला, मी नाही थांबणार तुझ्या दुकानात। झाड आपल्याला फळे देतात, सुंदर सुंदर फुलं देतात, सावली सुद्धा देतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन देतात, ज्याने आपण श्वास घेऊ शकतो। खरं तर झाडे आपले मित्र असतात, त्यामुळे सगळ्यांनी किमान एक तरी झाड लावायचं। प्रेम करायला पाहिजे, झाडांवर प्रत्येक माणसाने प्रेम केलं पाहिजे। अगदी बरोबर। सॉरी मला आज क्लास ला खूप उशीर झाला। काही हरकत नाही, बसा ना। ह्यांना पण हीच जागा मिळाली होती वय बसायला। तर चला, झाडांबद्दल सगळ्यांना माहिती कळाली, आता आपण गणित शिकूयात। मी तुम्हा सगळ्यांना गुणाकार शिकवलाय, तर मला सांगा 2 × 3 किती होतात? कंपाउंडर मंजू, कंपाउंडर आलाय का ग इथं? वयाचे इथंच बसलेत माझ्या बाजूला, त्यांच्या अंगाचा औषधाचा वास पण येतोय। ए उठ इथन आणि जा तुझ्या दवाखान्यात, तुला दवाखान्यात भाड्यानं जागा दिली आहे, अक्का वाडा नाही। आवाजी मी इथे, इथं तिथं काय सांगू नकोस मला, जा चालू पड इथन। अजय अग का ओरडतीस त्यांना? का माझी तो मुलगा इथं तारस द्यायला आलाय तुला आणि मी बरी गवशील? आजी अग तसं काही नाहीये, आमच्या मधले जे काही गैरसमज होते ना ते सगळे दूर झालेत, आता आमची छान मैत्री सुद्धा झालीये, आणि खर तर ते एका विषयावरती अभ्यास करायला इथं आलेत, मला आणि मुलांना त्यांची मदतच होतीये, आणि मीच त्यांना सांगितले ते बसायला। आता तू म्हणतीस तर मी काय बोलणार, तरी पण त्यांनी काय त्रास दिला तर मला सांग, त्याला डबऱ्यातच घालते बघ। आजी अग आजी ऐकून तर घे। डॉक्टर सो सॉरी, म्हणजे आजी तू मला जे काही बोलली ना ते प्लीज मनावरती घेऊ नका, तुम्हाला तिचा स्वभाव माहितीये ना कसा आहे। अहो नाही नाही, मला राग नाही आला त्यांचा, उलट मला त्यांचा हा असा स्वभाव आवडतो। किती खोट बोलते ती डॉक्टर, आजीला पण ह्यांना हाकलायला आलं नाही, आता मलाच काहीतरी करून ह्यांना इथनं बाहेर हाकलायला पाहिजे। काय झालं? काहीतरी चावलं वाटत। अहो केवढं लाल झालंय हे, खूप दुखतय का? हो हलकस दुखतय। थांबा मी तुमच्यासाठी हळद आणते। शुभंकर शुभंकर काय झालं?
मुलांनो आजचा क्लास संपला, तुम्ही जा आपल्या घरी. हा काय झालं बाळा, आता कुठे क्लास सुरू झाला होता? त्याला माझ्या दवाखान्यात घेऊन जाऊ. दवाखान्यात नको म्हणजे दीदी, दवाखान्यात नको, तुम्हाला घरात घेऊन जाईल. बर ठीक आहे, उठ 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 बरं उठ. चिन्या, अरे शाळेत मधल्या सुट्टीत पळून जातात तसा कुठे चाललाय पळून? तुला काय काढायचंय? सांग की लागा, क्लास चालू आहे का? मी नाही सांगणार. अरे सांग की, चॉकलेट देतो की? नको मला. बिस्किटचा पुडा? नको. चिप्स? नको. आता काय माझा मॉल करू का तुझ्या नावावर? हा सांग की लागा, कसं आहे म्हणजे मला आतमध्ये जायला नको. त्या म्हातारीने मला बघितलं ना तर उगाच बायकोचा विषय काढून मला त्रास देईल. म्हणजे दीदी आहे का रे आतमध्ये? तुम्हाला पहिल्यांदा सांग तुझी बायको का पळाली? ए चिने, तुझ्या तर तुला काय करायचं रे? बायको पळून गेली, बायको पळून गेली. सर्वज्जे जा मुडदा बसवला तुझा कुत्र्यावानी वास काढत कशाला रे वाड्यावर आला होता? तुझ्या काय बापाचा वाडा आहे वय? उठसुट वाड्यात यायला? हे म्हातारे, ते मंजूला वही आणि पेन द्यायला आलो होतो. ते आण इकडं, मी देते तिला. नाही नाही, ते मला द्यावं लागते, पैसे घ्यायचे तिच्याकडून. हा पैसे त्या कंपाऊंडरच्या नावावर लिहून ठेव आणि आण इकडे ते होईन पेन, नाही तर मुडदाच बसू ते बघ तुझा. आजी तू किती बी पागळलास आणि काय बी केलंस, पैदून पाणी जरी पेलस ना तरी मी ह्या वाड्यात तुला येऊन देणार नाही. ते होईन पेन आण इकडं. अजबात वाड्यात यायचं नाही, आता डबराच बसवून बघ तुझा. तर गाठुडं पुरलेस नाही का वाड्यात? जातोस का नाही आता? ठीक आहे. कसं वाटतं तुला आता बाळा? नाही अजून बी बरं वाटत नाही, पोटात दुखतंय माझं. बाहेरचं काही खाल्लं होतंस का? नाही. ठीक आहे. तर पार डोंगरा पत्रू जात आहे लोकांच्या बागेतलं बोर चिचा पेरू चोराया शेरावर लंबव काढतोय. मागच्या वेळेला तर ती मध सोडून माशांच्या वाच पोळं खाल्लं होत, तवा बी असच पोटात दुखत होत. मम्मी मम्मी काय? हा चला चला यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, औषध घेतलं की बरं वाटव. चल. नाही मी नाही येणार, मला नाही जातो डॉक्टरांकडे. सोन्या जास्त नाटक करू नको, औषध घेतल्याशिवाय कसं बरं वाटल र तुला? आणि दिवसभर काय असंच वरडत बसणार आहेस का काय? आणि समधी काम सोडून कुणी बसणार नाही तुझ्याजवळ. सोन्या असं हाट नाही करायचा, चल बरं जाऊ डॉक्टरकडं. नाही मला नाही जायचं त्यांच्याकडं. मंजू आता तू सांग भैयाला, डॉक्टरांकडे गेल्याशिवाय कसं बरं वाटल ग? शुभंकर हे बघ बाळा, असं नाही करायचं, चल बरं डॉक्टरकडे, ऐकायचं असतं. नाही हबक मला बरं वाटते, माझं पोटच पण दुखत नाही. हबक म्हणजे दीदी ह्याच काय ऐकू नको, आपण ह्याला घेऊन जाऊ डॉक्टरांकडे. हे बघ बाळा, आता जरी पोट दुखायचं राहिलं असलं ना नंतर परत दुखेल, कशाला उगाच रिस्क घ्यायची? चल बरं, माझा स्मार्ट बॉय की नाही तू? चल. अगं मंजू दीदी, मला त्या डॉक्टरांचं औषधाचं आणि इंजेक्शनचं लय भ्या वाटतं बघ. अगं नको ना अगं दवाखाना. हे बघ, मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाहीये. तुला बरं व्हायचंय की नाही लवकर, मग मोठ्यांचं ऐकायचं असतं. चल उठ उठ बरं उठ. अरे मी उठ. मला नाही जायचं. शुभंकर बर, तुला औषध नाही ते मग इंजेक्शन देतो. इंजेक्शन नको, केवढं मोठे सुळे असते यार. आणि तुझा आजारी पडला ना तर सलाईन लावा लागल, त्यापेक्षा गप इंजेक्शन घे. मला काय होत नाही, काय काय माझ्या पोटात पण दुखत नाही, मी जातो. शुभंकर अरे बाळा शांत हो, कुठे पळतोयस? हे बघ
तू माझं शहाणं बाळेस की नाही? माझं ऐकणार ना? ऐकणार. मग चल बरं इंजेक्शन घ्यायला. अग मंजू दीदी मला लय भीती वाटते. अरे त्यात धुण्यासारखं काय, छोटीशी सोयी असते. इंजेक्शन घेतलेलं सुद्धा तुला कळणार नाही. मुंगी कशी चावते अगदी तस. इंजेक्शनाची नाही मला डॉक्टराची लय भीती वाटते. खाणार आहे पाय तुला. डॉक्टर शुभंकरला ना हळूच इंजेक्शन द्या. झालं ना आता? आता घेशील ना इंजेक्शन? स्मार्ट बॉय ना माझ. चल चल चल. त्याला पकडून ठेवा नाही तर पळून जाईल. शुभंकर हळू अरे बर. तुम्ही सगळेजण बाहेर जा, मला त्याच्याशी बोलायचंय. चला बघ. उठ 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 सावकाश. तुला आता हळू इंजेक्शन दिलंय. इथून पुढे जर मंजुळाला त्रास दिला तर मंजुळाला सांगेन रोज एक इंजेक्शन द्यावं लागेल. दिसेल तिथे इंजेक्शन दिलं. डॉक्टर, माझ्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला. सॉरी. अहो त्रास कसला त्यात, रोज औषधांचा वास आणि पेशंट हेच माझ्या नशिबात. शुभंकरला बरं करण्याच्या निमित्तानं मला तुमच्यासोबत आणि लहान मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवता आला. मलाही लहान मुलं खूप आवडतात. त्यांच्या सानिध्यात वेळ कसा जातो ना तेच कळत नाही. उगाच म्हणतात का, लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. अगदी फुलासारखंच प्रसन्न वाटतं त्यांच्या बरोबर असेल तेव्हा. खरं सांगू का, जेव्हा मी त्यांच्या बरोबर असते ना तेव्हा मी माझी सगळी दुःख विसरून जाते. हो ते आलं माझ्या लक्षात. तुमचे फॅमिली प्रॉब्लेम्स बघतात तुम्हाला हे शिकवण्याचं काम उत्तम जमतं आणि तुम्ही ते उत्तम करता देखील. थँक्यू थँक्यू सो मच. डॉक्टर शुभंकर बरा होणार. इथून पुढे तो तुमच्या बाबतीत अजिबात पदसी होणार नाही. काय सांगताय खरंच? तुम्ही नक्की काय केलं त्याला बरं करण्यासाठी? मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी लहान मुलांच्या सायकोलॉजीचा खूप चांगला अभ्यास केलाय. तोंडाला बघता क्षणीच मला कळालं होतं नक्की काय प्रॉब्लेम आहे, म्हणून मी लगेच सॉल्व्ह केला. हा आता तो प्रॉब्लेम काय होता आणि कसा सॉल्व्ह केला हे विचारू नका. कारण डॉक्टर आणि पेशंट मधलं ते सिक्रेट असत. ठीक आहे, नाही विचारत. मला काय, शुभंकर बरा झाला हेच महत्वाचं आहे. खरं. बर मी येतो आता. हो. अरे चला लवकर. नाम या अर्थल की लवकर. कुठे निघाल एवढं गडबडीत? आव जंगलात चाललोय. कशासाठी? ते जंगलात कुणाची तरी डेड बॉडी सापडली. काय डेड बॉडी? चला रे डॉक्टर आलो वर का.
बचा कोणाची डेड बॉडी काय कळलं करे नाही अजून तर काय कळलं नाही अहो उशीतनं चिंदे बाहेर पडतात का नाही तशी अवस्था झाली आहे बॉडीची जंगली जनावरांनी पाक फाडून खाल्ले कोणाची बॉडी असेल ह्याची ओळख काय पडेल असं वाटत नाही बघा मला मला तर लय भ्या वाटायला लागलं सर हे पाकिट सापडलंय चेक करा आता पाकिट काय होलंय का नाही आता ओळख पडेल बघा ज्याची बॉडी असेल का नाही त्याच पाकिट असणार आहे हा चल हो माग हो माग मागवा चला काय पुढे पुढे साहेब सुरेश पाटील यांचं नाव आहे सुरेश पाटील अरे असं कसं झालं अरे लय चांगला माणूस होता लगा लय मोठ्या मनाचा माणूस होता आणखीन काय वस्तू सापडते का बघा पोरांना तालमीत येऊन मदत करायचा खायला प्यायला द्यायचा नका लय वंगाळ झाली नाम्या अरे लय वंगाळ झालं ह्याला अख्ख्या गावभर होडाकलं आम्ही आणि हित असं सापडला वय हो बापू लय वंगाळ झालं शेट हे पाकिट कसं लक्षात नाही आलं माझ्या हे पाकिट पोलिसांना सापडायला नको होतं मूर्खपणा केलाय मी त्यांच्या घरी कळवा आणि खात्री करून घ्या साहेब डेड बॉडीवरून काही ओळख पटणार नाही जनावरांनी पाक त्याचे चिंध्या केलेत बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवा पोस्टमॉर्टमवरून कळेल की सुरेश पाटलावर काय घडलंय ते नको आज खूप कंटाळा औषध घ्यायचं अहो कंटाळा करून कसं चालेल बरं घ्या बरं औषध अगं नको ना खूप कंटाळा त्या गोळ्या खाऊन कडू होतं तोंड लहान मुलासारखे काय वागताय तुम्हाला लवकर बरं व्हायचंय की नाही धरा अगं वाटलंस ना मी तुम्हाला साखर देईन आणि हो आणखीन एक महत्वाची गोष्ट औषध घेता कंटाळा करायचा नाही कळलं मंजू मंजू संजू आला वाटत आलेच आम्ही संजू ये ना काय रे संजू काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का नाही म्हणजे तू टेन्शन मध्ये दिसतोयस तुला सुरेश बापूंबद्दल कळालं का नाही काहीच नाही कळालं तुला काय कळालंय का जंगलात सापडलेली बॉडी त्यांचीच आहे काय डेड बॉडी सुरेश बापूंची होती होय गावातलंही चर्चा करतायत लोक वेगवेगळे कोणी म्हणते त्यांचा खून झालाय तर कोणी म्हणते त्यांना जंगली जनावरने ओढून नेलं होतं पण नेमकं काय घडलंय ते कोणालाच माहित नाही संजू मला खूप अपराधासारखं वाटतंय रे त्यांना एवढं बोलायला नको होत पण त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलंय यावरती माझा विश्वासच बसत नाहीये वाईट झालं रे असं घडायला नको होत आत्ता कुठेतरी वाटलं होतं की सगळं नीट होईल आणि मंजू सावर स्वतःला जे काय घडलं त्याच्यात आपण काय करू शकतो आपल्या हातात काहीच नसतं मंजू मी त्यांच्यावरती खूप आरोप केले खूप काय काय बोलले हे सगळं नको बोलायला होतं